इकॉनॉमिक्स नेक्स्ट लेक्चर मध्ये मित्रांनो आपण आज पाहणार आहोत प्राइस डिटरमिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन। मित्रांनो आपण काल परफेक्ट कॉम्पिटिशन चे फीचर्स पाहिले। परफेक्ट कॉम्पिटिशन इज अ मार्केट स्ट्रक्चर वेअर देर इज सिंगल रूलिंग प्राइस, वेअर देर आर मेनी नंबर ऑफ सेलर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स एंड बायर्स, आणि सिंगल रूलिंग प्राइस इज डिटरमाइंड बाय टोटल डिमांड एंड टोटल सप्लाय। तर सिंगल रूलिंग प्राइस असते, युनिफॉर्म प्राइस असते होमोजेनियस प्रोडक्ट साठी, असं आपण काल परफेक्ट कॉम्पिटिशन च्या फीचर्स मध्ये पाहिलेलं होतं। तर मित्रांनो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये एकच प्राइस सगळ्या प्रोडक्ट साठी, सगळ्या म्हणजे होमोजेनियस प्रोडक्ट साठी सगळ्या सेलर कडे एकच प्राइस असते हे आपण काल पाहिलं। तर ती प्राइस कशी डिटरमाइन केली जाते? मित्रांनो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये सगळ्या सेलर कडे एकच प्राइस कोणत्या टाइप ने डिटरमाइन होते ते आपण पाहणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ज्या प्राइसला मित्रांनो आपले प्रॉडक्ट्स काय केले जातात, परचेस सेल केले जातात, त्या प्राइसला म्हटलं जातं इक्विलिब्रियम प्राइस। मित्रांनो परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ज्या किमतीला सेलर सेल करायला रेडी आहे आणि बायर मित्रांनो परचेस करण्यासाठी रेडी आहे, म्हणजे द प्राइस विच इज ऍक्सेप्टेबल टू बोथ सेलर एज वेल एज बायर, ती किंमत मित्रांनो काय होते परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये ऍक्सेप्ट होते आणि त्या किमतीला काय बोललं जातं इक्विलिब्रियम प्राइस। तर इक्विलिब्रियम प्राइस ची मित्रांनो कॉन्सेप्ट काय आहे, द प्राइस विच इज डिटरमाइंड, द प्राइस विच इज डिटरमाइंड बाय फोर्सेस ऑफ टोटल डिमांड एंड टोटल सप्लाई, एंड टोटल सप्लाई इज नोन एज इक्विलिब्रियम प्राइस। जी प्राइस टोटल डिमांड आणि टोटल सप्लाई या फोर्सेस ने मित्रांनो काय होते डिसाइड होते त्या प्राइस ना म्हटलं जातं इक्विलिब्रियम प्राइस। See, this is the price which is acceptable to both. The price कशी आहे मित्रांनो acceptable to both buyer and seller। मित्रांनो buyer आणि seller या दोघांना सुद्धा मित्रांनो ही प्राइस काय असते accepted असते। ठीक आहे, एक लॉजिक लक्षात घ्या मित्रांनो, सेलर कधीही मित्रांनो ज्या वेळेस गुड्स सेल करायला जातो त्यावेळेस मित्रांनो तो प्राइस काय करतो वाढवून सांगतो, बायर कधीही मित्रांनो वस्तू बाय करायला जातो परचेस करायला जातो त्यावेळेस तो मित्रांनो काय करतो एकदम कमी रेट मध्ये मित्रांनो ती वस्तू काय करतो डिमांड करतो, मग हळूहळू सेलरला गुड्स सेल करायचे आणि बायरला पण गुड्स बाय करायचे, मग मित्रांनो सेलर ज्या जी किंमत सांगतो जी प्राइस चार्ज करतो त्याला थोडस खाली येणं गरजेचं असतं, बायर जो एकदम डाऊन रेट सांगतो तेवढ्या रेट मध्ये सेलरला विकणं परवडत नाही, मग बायरला पण आपली किंमत थोडी काय करावी लागते वाढवावी लागते, मग सेलर थोडा कमी येत जातो बायर थोडा जास्त किंमत करत जातो आणि कोणती तरी एका प्राइसला दोघं पण काय करतात ऍग्री होऊन जातात। ती एक प्राइस जी सेलर आणि बायर दोघांना पण ऍक्सेप्टेबल आहे त्या प्राइसला म्हटलं जातं इक्विलिब्रियम प्राइस। एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घ्या, समजा मित्रांनो मी एक रेडीमेड शर्ट विकत घ्यायला दुकानात गेलो, त्या दुकानदाराने मला सांगितलं द शर्ट कॉस्ट रुपीज 1000, 1000 रुपयाचा शर्ट आहे, मी सांगितलं नाही 1000 रुपये खूप झाले, करेक्ट, मी सांगितलं हा शर्ट मी मॅक्स टू मॅक्स 500 रुपयांना काय करेल परचेस करेल। आता फ्रेंड्स तो बोलला की नाही एवढं कमी होणार नाही, समजा तो बोलला 900, मी सांगेल 600, मग असं करता करता मित्रांनो कुठेतरी 800 रुपयांना मित्रांनो आमची डील फायनल होईल, म्हणजे 800 रुपयाला मी पण परचेस करायला तयार आहे आणि तो पण सेल करायला तयार आहे, सो दॅट 800 रुपीज इज द इक्विलिब्रियम प्राइस विच इज ऍक्सेप्टेबल टू बोथ सेलर एज वेल एज बायर, करेक्ट। मग याचं एक प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल घेऊ मित्रांनो, समजा वस्तूची प्राइस मित्रांनो 10, 8, 6, 4, 2 वस्तूची प्राइस मित्रांनो काय होत गेली कमी होत गेली, आता जर प्राइस कमी होत गेली तर आपलं डिमांड काय होत जाईल वाढत जाईल, 100
200, 300, 400, 500 सी प्राइस कमी होत गेली तर डिमांड काय होत गेलं वाढत गेलं. आता टेक एन एक्झाम्पल ऑफ सप्लाय. प्राइस कमी होत गेली म्हणजे सप्लाय काय होत जाईल, कमी होत जाईल. 500, 400, 300, 200 आणि 100. आता या ठिकाणी मित्रांनो जर का तुम्ही बघितलं 10 रुपीजला डिमांड जास्त आहे, सॉरी डिमांड कमी आहे पण सप्लाय जास्त. प्राइस कमी झाली, डिमांड वाढलं पण सप्लाय कमी झाला. सप्लाय कमी झाला तर रिझन इज व्हेरी सिम्पल, प्राइस कमी झाली म्हणजे प्रॉफिट कमी झालेलं आहे. आणि प्राइस कमी झाली म्हणजे डिमांड वाले काय करणार, डिमांड वाढवणार. असं करता करता मित्रांनो काय होते, 10 to 2 रुपीज कमी झाल्यावर डिमांड 100 to 500 वाढते आणि सप्लाय 500 to 100 वाढते. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर का बघितलं 6 रुपीज प्राइस ही अशी आहे जिथे तुमचं डिमांड इज इक्वल टू काय आहे, सप्लाय. करेक्ट. सो रुपीज 6 इज कॉल्ड एज इक्विलिब्रियम प्राइस विच इज एक्सेप्टेबल टू बोथ डिमांड म्हणजे बायर आणि सप्लाय म्हणजे सेलर. सो मित्रांनो मार्केटमध्ये 6 रुपये किमतीला मित्रांनो गुड्स काय केले जातील, परचेस किंवा सेल केले जातील. करेक्ट. आता याचा जर का मित्रांनो आपण डायग्राम काढायचा ठरवला तर फ्रेंड्स याचा डायग्राम असेल पहा. ठीक आहे मित्रांनो आपण डिमांड अँड सप्लाय एकत्र दाखवणार आहोत आपल्या कोणत्या ऍक्सेसवर, एक्स ऍक्सेसवर. वाय ऍक्सेसवर आपली काय असणार आहे, प्राइस. प्राइस किती आपली 2 पासून 10 पर्यंत, 2, 4, 6, 8 आणि 10. करेक्ट. आपले डिमांड किती आहे मित्रांनो, डिमांड आणि सप्लाय 100 to 500. करेक्ट. 100, 200, 300, 400 आणि 500. आता आपण काय करू, डिमांड आणि सप्लाय कर्व पहिले ड्रॉ करू. सी प्राइस 10 डिमांड 100, प्राइस 10 डिमांड 100. प्राइस 8 डिमांड 200, प्राइस 6 डिमांड 300, प्राइस 4 डिमांड 400, प्राइस 2 डिमांड 500. सो माय डियर फ्रेंड्स दिस इज योर डिमांड कर्व डीडी. आता सप्लाय ड्रॉ करा, प्राइस 10 सप्लाय 500, प्राइस 10 सप्लाय 500. करेक्ट. नंतर प्राइस 8 सप्लाय 400, प्राइस 6 सप्लाय 300, प्राइस 4 सप्लाय 200 आणि 2 ला 100. आता मित्रांनो दिस इज युअर सप्लाय कर्व एस एस. आता तुम्ही जर का बघितलं हा जो पॉइंट आहे या ठिकाणी डिमांड कर्व आणि सप्लाय कर्व हे एकमेकांना काय करतात मित्रांनो, क्रॉस करतात, ज्याला आपण म्हणतो इंटरसेक्ट. द पॉइंट, द कॉमन पॉइंट ऍट विच द सप्लाय कर्व इंटरसेक्ट्स डिमांड कर्व दॅट इज पॉइंट ई, दिस इज द इक्विलिब्रियम प्राइस. मित्रांनो दिस प्राइस इज एक्सेप्टेबल टू बोथ बायर एज वेल एज सेलर. इट इज द प्राइस ऍट विच द गुड्स अँड सर्व्हिसेस आर बॉट अँड सोल्ड इन परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. मित्रांनो 6 रुपये किंमत जी आहे ती सेलर आणि बायर दोघांना ऍक्सेप्ट. 6 रुपये किंमत मित्रांनो आपली काहीतरी इक्विलिब्रियम प्राइस, ज्या किमतीला परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये मित्रांनो गुड्स काय केले जातील, सेल केले जातील. प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा अशाच टाईपने मित्रांनो काय होतं, मित्रांनो गुड्स सेल होतात. जर समजा कधीतरी 6 रुपयांपेक्षा जास्त किंमत झाली मित्रांनो मार्केटमध्ये, म्हणजे ही सिच्युएशन झाली, जर 6 रुपयांपेक्षा जास्त किमतीला मित्रांनो काय होत असेल, लोक म्हणजे सप्लाय हे होत असेल किंवा विकलं जात असेल, तर मित्रांनो काय होईल माहिती आहे, 6 रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकलं गेलं ना तर ऑटोमॅटिक लोक आपलं डिमांड काय करतील, कमी करतील. हे बघा 300 to 200 झालं. आता डिमांड कमी केलं तर मित्रांनो प्रोड्युसरला काय करावं लागेल, त्यांना कंपल्सरी मित्रांनो डिमांड वाढवण्यासाठी, डिमांड लेवलला आणण्यासाठी किंमत कमी करावी लागेल. म्हणजे ऑटोमॅटिक मित्रांनो परत ती प्राइस इक्विलिब्रियम प्राइसला येऊन, म्हणजे टेम्पररी एखाद्या वेळेस इक्विलिब्रियम पेक्षा जास्त किंमत होऊ शकते पण परत डिमांड कमी झाल्यामुळे मित्रांनो काय होतं, ती किंमत परत इक्विलिब्रियमला येऊन थांबते. सो अशा पद्धतीने मित्रांनो परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये प्राइस
डिटरमाइन केली जाते. दिस इज प्राइस डिटरमिनेशन अंडर ऑफ ए कॉम्पिटिशन एंड द प्राइस इज नोन एज इक्विलिब्रियम प्राइस. मित्रांनो व्हिडिओ परत पहा. काही डिफिकल्टीज असतील तर 8800-9279 नंबर कॉल करा. लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित.